पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून चिखली, तळवडे, कुदळवाडी इत्यादी गावांमधून इंद्रायणी नदीमध्ये थेट विना प्रक्रिया रासायनिक मिश्रित मैल मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणावर सोडलं जात असल्यानं इंद्रायणी नदीचं पाणी दूषित होत आहे. महानगरपालिका प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करावी आणि सदरचं पाणी नदीत न सोडण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केले आहेत. सदर पाणी इंद्रायणी नदीत सोडल्यामुळं मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार होते आणि दूषित पाण्यामुळं आळंदी, होली, सोळू, मरकळ, धानोरे या गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. सदर पाणी वापरामुळं नागरिकांना त्वचारोग आणि महिलांना केस गळणे अशा समस्या जाणवत आहेत. जलपर्णी वारंवार होणार आहे हे माहीत असूनही ती काढण्यासाठी नगरपालिका वारंवार खर्च करते. तो कररूपी खर्च पाणी पुरवठा केंद्रावर लाखो रुपये खर्च होतो. त्या कररूपी पैशाचा भ्रष्टाचार होत असूनही पाणी मात्र अस्वच्छ मिळत आहे. पाण्यासारख्या गोष्टीचं गांभीर्य ओळखून सदर रासायनिक मिश्रित मैलामिश्रित पाणी थेट नदीमध्ये सोडू नये यासाठी त्वरित संबंधितांवर कारवाई करावी. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं आळंदीकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. जोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ववत होत नाही तोपर्यंत आळंदी शहराची पाण्याची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि महानगरपालिकेकडून आळंदीसाठी पाणी पुरवठा सुरू करण्याचा ठराव मंजूर करावा. सदर कारवाईविषयी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. आयुक्तांनी संबंधितांवर त्वरित कारवाई करणार असल्याचं सांगितलं आणि महापौर यांनी देखील आळंदीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, पण तसं नगरपालिकेने आजपर्यंत पाठपुरावा केला असता तर हा विषय नक्कीच मार्गी लावला असता. परंतु या विषयासाठी मी प्रश्न मार्गी लावणार आहे कारण ती आमची जबाबदारी आहे, आम्ही ती टाळू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी आळंदी विकास युवा मंचचे संदीप नाईकरे, योगीराज सातपुते, ज्ञानेश्वर कुराडे, प्रसाद बोराटे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. सुवर्णा माने, झूम ऑन न्यूज, पुणे.